नमस्कार, मी अमृता आणि महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आज महिला जागतिक महिला दिवस आहे आणि त्याच निमित्ताने आज आपल्या सोबत एक अशा व्यक्ती, एक असे शख्सियत आपण ज्यांना म्हणू त्या उपस्थित आहेत, ज्यांना ओळखीची गरज नाही आहे. त्यांचं नाव आज प्रत्येकांच्या तोंडात असतं, म्हणजेच ज्वाला धोटे मॅम. आज त्या एक सामाजिक कार्यकर्ता आहेत, परत विदर्भ अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा सुद्धा आहेत. आपण ऐकलं असेल की त्यांनी काही वर्षाआधी गंगा जमुना ही रेडलाईट एरियामध्ये खूप महिलांना त्यांनी सपोर्ट केला आणि त्यांच्या सपोर्टमध्ये ते उतरले आणि सर्वांचा विरोध करत आज त्या महिलांसोबत त्या उभ्या राहिल्या. त्या हिंमतीनी त्यांनी त्यांचा समर्थन केलेलं आहे, त्यावर आपण नक्की चर्चा करूया. सगळ्यात पहिले नमस्कार मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. आणि महिला जागतिक महिला दिवस आहे, त्या निमित्ताने मी आज तुमच्यासोबत चर्चा करायला मी आज खूप उत्सुक आहे. आणि चर्चा म्हणजे हीच की त्या वेळ तुम्ही म्हणजे काय संघर्ष होता तो, त्या महिलांचा असो किंवा तुमचा असो, आणि तुमची जीवनयात्रा ही कशी होती, कशी सुरुवात झाली आणि कसे इथपर तुम्ही पोहोचले मॅम? सर्वप्रथम तर महाराष्ट्र 24च्या सगळ्या दर्शकांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. महाराष्ट्र 24च्या सगळ्या टीमला सुद्धा त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक शुभेच्छा देते. महिला, नारी, स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत कालाची माता आहे. विश्वातल्या सगळ्या मातांना माझा सलाम. शक्तीस्वरूप, आदिशक्तीस्वरूप म्हणजे नारी आहे. जगतजननी आहे ती. जिचे हाती पाळण्याची दोरी, जिचे हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारणी. आपण इंग्लिशमध्ये म्हणतो हँड्स दॅट रॉक्स द क्रेडल रूल्स द वर्ल्ड, अशी ती स्त्रीची किमया आहे. स्त्रीच्या शक्तीला आणि सहनशक्तीला कुठे सीमा नाही आणि म्हणून परमेश्वराने निसर्गाने आई बनण्याचं सौभाग्य हे स्त्रीच्या पदरी दिलेलं आहे. तर एक स्त्री असण्याचं मला नितांत सन्मान वाटतो, आदर वाटतो, अभिमान वाटतो आणि समाजातल्या प्रत्येक घटकांना डाऊन ट्रोडन टू क्रीम लेवल प्रत्येक स्त्री ही सन्मानाचा पात्र आहे. तिची इज्जत झालीच पाहिजे, तिचा सन्मान झाला पाहिजे. क्या राजा क्या रंक, खालच्या घटकात असो स्त्री किंवा वरची घटक असो, स्त्रीचा सन्मान झालाच पाहिजे. ज्या देशात, ज्या समाजात, ज्या राज्यात, ज्या शहरात स्त्रीचा सन्मान होतो, ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो, त्या घरात देवपूजेची गरज नसते. स्त्रीचा सन्मान म्हणजेच ही देवपूजा आहे असं माझं मत आहे. खूप छान वाटलं आज एक महिला आणि महिलांच्या क्षेत्रात आपण जर बघितलं तर भरपूर काही गोष्टी असतात, भरपूर काही अशा सामाजिक तत्व जे आहेत आपण म्हणू, त्यामुळे महिला ज्या आहेत पुढे जायला कुठेतरी आजही विचार करतात. कारण सेपरेट महिला, सेपरेट पॅरेंट असो किंवा कोणत्याही क्षेत्रात, जसं आता तुम्ही म्हटले की घटक कुठलेही असो, लहान असो अथवा मोठा असो, पण तरी पण काही काही महिलांना असं वाटतं की जी सोसायटी आहे ती त्यांना ॲक्सेप्ट करत नाही किंवा समाज काय विचार करतो काय, त्यामुळे ते आज कुठेतरी अजूनही मागे आहेत. तर अशा महिलांना तुम्ही तुमच्या भाषेने काय उत्तर द्याल? बघा, काळ बदललेला आहे, वेळ बदललेली आहे. चूल आणि मूलपर्यंत सीमित असलेली भारतीय नारी आज साता समुद्राकडे पलीकडे पोहोचलेली आहे, सातवे आसमान पर पोहोचली आहे. आज रणांगणात, युद्धाच्या मैदानात तुम्हाला स्त्री दिसेल, शिक्षण क्षेत्रात तुम्हाला स्त्रीचा डंका वाजताना दिसेल, सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असतो, कल्चरल क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने आपली छाप उमटवून ठेवलेली आहे. खेळ क्षेत्रात सुद्धा तिचं बोलबाला आहे हे आपण नाकारू शकत नाही. सगळ्यात मोठी सौभाग्याची तर गोष्ट ही आहे की आपल्या देशाच्या राष्ट्रपती या महिला आहेत आणि आपल्या भारतीय संस्कृतीला, आपल्या देशाच्या संस्कृतीला एक इतिहास आहे. स्त्रीला भारतीय समाजात नेहमीच सन्मानाचं स्थान दिलेलं आहे. भक्तीचं रूप असणारी मीरा असो,
प्रेमाचं प्रतीक असणारी राधाराणी असो, पावित्र्याचं ज्वलंत उदाहरण असणारी माता सीता असो, खूप लढी मर्दानी वो तो झासीवाली राणी थी, रणांगणात सुद्धा शस्त्र आपले टाकले नाही, शेवटच्या श्वासापर्यंत लढली, मे मेरी झासी नही दूंगी म्हणत स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन लेकराला खांद्यावर बांधून लढणारी झाशीची राणी आपल्या देशात झाली आहे. रजिया सुलतान सारख्या प्रसिद्ध आणि यशस्वी महिला प्रशासक आपल्या देशात झालेले आहेत. तर पहिलीची भारतीय स्त्री आणि आताच्या भारतीय स्त्रीमध्ये हे जमीन आसमानचा फरक झालेला आहे. ती चौकटाच्या घराच्या चौकटाच्या उंबरट्याच्या बाहेर निघालेली आहे आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज ती या देशाचं नाव गौरवित करण्यासाठी, समाजाचं नाव गौरवित करण्यासाठी, कुटुंबाचं नाव गौरवित करण्यासाठी मैदानात उतरली आहे. परंतु त्याचबरोबर मी आपल्याला हे सांगू इच्छिते की स्त्रीची शोभा, तिचा मान सन्मान हे मर्यादेत आहे. स्त्री जेव्हा मर्यादा सोडते, समाजाचा विनाश होतो, कुटुंबाचा विनाश होतो. जर का माता सीतानी लक्ष्मण रेषा पार केली नसती तर रामायण घडलं नसतं. तर स्त्रीनी तिची शोभा, तिचं अलंकार, तिचं सौंदर्य तिच्या मर्यादेत आहे. तर स्त्रियांनी मर्यादा सोडता कामा नाही. आणि या धावपळीच्या जगात, या कॉम्पिटिशनच्या जगात स्त्री अग्रसर आहे, पुरुषांना टक्कर देत आहे. देशाच्या सुरक्षेमध्ये सुद्धा खांद्यावर बंदूक घेऊन ती शत्रूंचा वार आपल्या छातीवर घ्यायला आज तयार आहे. एअरफोर्समध्ये आपल्याला महिला दिसतील, नेव्हीमध्ये महिला आहेत. तर सगळ्या क्षेत्रात तिने आपली छाप उमटवलीच आहे. परंतु त्याचबरोबर अनेक समस्यांना सुद्धा तिला सामोरे जावं लागतं. जेव्हा स्त्रीविषयी, स्त्री एका खंबीर स्त्रीविषयी लढण्यासाठी आपल्याला कोणता मुद्दा नसतो, मग तिच्या चारित्र्य हनन सुरू होते, तिच्या चारित्र्यावर बोट ठेवलं जाते. स्त्रीचं चारित्र्य हे फार नाजूक काचासारखं असते. तर आपलं चारित्र्य सांभाळून तिला या मैदानात वावरावं लागतं. एक नाजूक प्रश्न आहे तो, स्त्रीच्या चारित्र्यावर फार लवकर गालबोट लागते. पुरुषाचे 100 गुन्हे माफ होऊन जातात, परंतु स्त्रीची एक चूक सुद्धा तिच्या आयुष्यासाठी नासूर बनून जाते. पण तरी पण माझ्या माता बहिणींनी कोणत्याच अडचणींना न जुमानत रणरागिणीसारखं, वाघिणीसारखं आपापल्या क्षेत्रात आपापलं नाव लौकिक केलं पाहिजे, समाजाचं, देशाचं आणि कुटुंबाचं नाव लौकिक केलं पाहिजे. आपल्याला आपला देश काय देतो, आपल्याला आपला समाज, आपलं कुटुंब काय देते, याकडे स्त्रीनी लक्ष केंद्रित न करता आपण समाजाला, कुटुंबाला आणि देशाला काय अर्पित करू शकतो, याकडे माझ्या प्रत्येक माय भगिनींनी बघितलं पाहिजे. आणि संघर्ष तर जीवनाचं अविभाज्य घटक आहे. संघर्षाशिवाय जीवन नाही. स्त्रीचं तर संपूर्ण आयुष्य हे संघर्षमय जीवन असते. आधी मुलगी म्हणून, मग सून म्हणून, असे अनेक पैलू ती राबवत असते. भावाला राखीच्या पवित्र बंधनात जखडून ठेवणारी शेवटी बहीण ती स्त्रीच आहे. प्रभू श्री रामांना उष्टे बोर खाऊ घालण्याचं धाडस फक्त एक स्त्री माता शबरीस करू शकली. तर अशी ती स्त्रीची किमया आहे. तर स्त्रीला तर सलाम आहे, तिच्या संघर्षाला सलाम आहे. आणि प्रत्येक स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे, मी या भूमिकेची आहे. आणि वारांगणा माता बहिणींसाठी तर माझा लढा तो देशभर गाजला. आणि त्या माता बहिणींच्या हक्कासाठी लढण्याचा मला सौभाग्य मिळालं तर मी स्वतःला सौभाग्यवानच समजते. कारण त्यासुद्धा या समाजाच्या घटक आहेत. माझ्या वारांगणा माता बहिणी नसत्या तर तुमच्या आमच्यासारख्या महिला या समाजात निर्भीडपणे वावरू शकल्या नसत्या. अनेक लोकांचे वार स्वतःच्या शरीरावर घेऊन, अनेक लोकांचे, भुकेलेल्या लोकांचे वार आपल्या शरीरावर घेऊन ती आपल्या समाजामध्ये आपल्याला वावरण्यासाठी एक चांगलं, एक डायस म्हणू शकतो आपण, एक मैदान म्हणू शकतो, एक चांगला समाज जो आपल्याला वावरण्यासाठी जो मिळतो आहे तो वारांगणा माता बहिणींमुळे मिळतो आहे.
तर त्या माता बहिणीला तर माझा प्रणाम आहे. आपलं कातडं विकळून स्वतः सपोर्ट आणि आपल्या लेकरां सपोर्ट भरणारी ती वारांगणा माता बहीण, तिला सुद्धा त्या माय बहिणीला माझा सलाम आहे. मला या मुद्द्यावर नक्की बोलायला आवडेल, कारण कोरोना काळात जेव्हा एक भयानक प्रचंड अशी प्राणघातक बीमारी ज्यावेळेस सुरू होती, कोरोनाच म्हणजेच, त्या काळात तुम्ही त्या वस्तीत जाऊन त्या बायांसाठी लढा दिला आणि तुम्ही भरपूर संघर्ष केला. त्या मध्यंतरी तुम्हाला पण भरपूर काही संघर्ष करावा लागला असेल, भरपूर लोकांचे काही प्रश्न असतील ते तुमच्यावर उठले असतील, तर तुम्ही ते सगळं कसं पार केलं मॅम, आणि कसे काही तुम्ही त्या लढ्यात आज तुम्ही इथपर्यंत, म्हणजे तुमची एक वेगळी ओळख बनलेली आहे त्या लढ्याने, तर ते कसं काय केलं तुम्ही? आपल्याला मी सांगू इच्छिते की मला एक संघर्षाचा वारसा मिळाला आहे. विदर्भाचा सिंह म्हणून ओळखले जाणारे विदर्भवीर भाऊ जांबवंतराव धोटे यांची मी कन्या आहे. माझ्या अंगाअंगात सुद्धा विदर्भवीर भाऊ जांबवंतराव धोटेंची संघर्षाचं रक्त सळसळत असते. आपली विदर्भाची भूमी ही संतांची भूमी आहे आणि संतांची नेहमी ही शिकवण राहिली आहे की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, साधू तोची ओळखावा देवते थेची जाणावा. रंजलेल्या गांजलेल्यांसाठी दुखी कष्टी शोषित पीडित जे समाजाचे घटक आहे त्यांच्या हक्कासाठी लढण्याचा जर का आपल्याला संधी मिळत असेल तर ते तर आपल्याला भाग्य आपण समजलं पाहिजे. परमेश्वराने माझी निवड केली असेल त्या माय बहिणींसाठी लढण्यासाठी तर ते माझ्यासाठी कौतुकाचं आणि अभिमानाचीच गोष्ट आहे. त्यांच्यासाठी लढताना माझ्यावर अनेक वार झाले, अनेक घात झाले, शब्दांचे वार झाले, परंतु या शब्दांच्या वाराला घाबरून जांबवंत धोटेची लेख कधी थांबणार नाही. दुखी कष्टी शोषित जो समाजाचा वर्ग आहे, अन्यायग्रस्त जो वर्ग आहे, त्यांच्यासाठी मी लढत होती, लढत आहे आणि लढत राहणार. तृतीय पंथ्यांसाठी सुद्धा मी लढा दिला, ते सुद्धा या समाजाचे घटक आहेत. तृतीय पंथी असो किंवा माझ्या वारांगणा वेश्या माय बहिणी असो, त्या सुद्धा या देशाच्या नागरिक आहेत. संविधानाने त्यांना सुद्धा सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यांचं वोट समाजाला चालते, त्या माता बहिणींचं वोट समाजाला चालते, त्या टॅक्स पेयर आहेत, त्यांचा टॅक्सचा पैसा तुम्हाला चालतो, परंतु त्या माता बहिणी चालत नाही. अरे त्यांच्यामुळे तर या समाजात सुव्यवस्था आहे. आपण सर्वांनी तर त्यांचे आभार व्यक्त केले पाहिजे का तुम्ही तुमच्या शरीरावर वार घेता आणि आमच्यासारख्या महिला समाजात निर्भीडपणे बेखौफ वावरू शकतात. तर त्या मातांसाठी, त्यांच्या लेकरांसाठी काही करायला, भविष्यातही जर का काही करायला मला संधी मिळाली तर मी नेहमी अग्रसेरच राहील. आणि हाथी चले अपने बाजार, कुत्ते भौके हजार, आणि सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं. माझा लढा हा सत्याचा आहे, माझा लढा हा धर्माचा आहे, अधर्माच्या विरोधाचा आहे, माझा लढा हा माणुसकीचा लढा आहे. तर सत्य नेहमी एकटं उभं असते. आपण महाभारतात बघितलं, आपण रामायणात बघितलं की सत्य नेहमी एकटं उभं असते आणि असत्यासोबत मूर्खांची फौज असते. तर मी एकटी आहे त्याचा मला अभिमान आहे. और लोग आते गए और कारवा बनता गया. अनेक लोकांचे आशीर्वाद, अनेक लोकांच्या शुभेच्छा. तुमच्यासारख्या सुशिक्षित जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकार बंधू आणि भगिनींनी सुद्धा या लढ्यात मला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या खूप मदत केली. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला सुद्धा मी सलाम करते. तुमच्यासारख्या तरुण मुली ज्या आज आपल्या पायावर सक्षम उभ्या आहेत, आपलं कुटुंबाचं नाव लौकिक करत आहे, समाजातल्या प्रत्येक ज्या चुकीच्या व्यवस्था आहेत, चुकीच्या घटना आहेत, त्या जनतेपर्यंत तुम्ही तुमच्या चॅनलमार्फत, तुमच्या कर्तृत्वात, तुमच्या पत्रकारितेमार्फत तुम्ही पोचवता, तर तुमच्यासारख्या अनुक तरुणांचा सुद्धा मला आशीर्वाद आहे, त्यांची साथ आहे. तर तुम्हा सगळ्यांच्या साथामुळे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, शुभेच्छामुळे आज आपण आहोत, इथे उभे आहोत अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी. आणि आपण कोणाचा दृष्टिकोन बदलू शकत नाही,
माणूस जसा चष्मा लावतो त्याला जग तसं दिसते. तुम्ही जर का चांगला चष्मा लावला तर तुम्हाला जग सुंदरच दिसेल, आणि मुळात तुमचा चष्माच काळा आहे तर तुम्हाला जगसुद्धा काळं दिसेल. या जगानी माता सीताला सोडलं नाही, या जगानी माता द्रौपदीला सोडलं नाही, या जगानी प्रभू रामांना सोडलं नाही, श्रीकृष्णाला सोडलं नाही, तो ज्वाला धोटे किस खेत की मुली है. तर असे अनेक वार, असे अनेक आरोप या ज्वाला धोटे सक्षम आहेत त्या वार सहन करायला, परंतु सत्याची, न्यायाची, संविधानाची आणि माणुसकीची साथ मी शेवटपर्यंत सोडणार नाही. एक शेवटचा प्रश्नच म्हणा किंवा आजही कुठेतरी आपली जी आपला जो समाज आहे, माझा एक छोटासा असा प्रश्न आहे की काय वाटतं या महिला दिनी तुम्ही तुमची अशी काय इच्छा आहे की महिलांच्या प्रती समाजाची ही विचारणा बदलली पाहिजे, तर असा कोणता विचार आहे जो महिलांच्या प्रती बदललाच पाहिजे? स्त्री अनेक पैलूमध्ये जगत असते. आधी एक मुलगी म्हणून, नंतर एक सून म्हणून, नंतर एक वर्किंग वुमन म्हणून, असे तिचे जीवनाचे अनेक पैलू असतात. या पैलूंमध्ये अनेक संकटांना, संघर्षाला तिला सामोरे जावं लागतं. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तुमच्या या चॅनलमार्फत मी सगळ्यांशी आज हितगुज करत आहे. बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन. परंतु माझं असं म्हणणं आहे, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन देर आर मेनी मॅन. तर एक यशस्वी स्त्रीच्या मागे अनेक पुरुषांचे हात असतात. तिचा तिच्या भावाचा हात असतो, तिच्या वडिलांचा हात असतो, तिच्या सोबत्याचा हात असतो, तिच्या काकांचा हात असतो, तिच्या मामाचा हात असतो, तिच्या मित्राचा हात असतो. स्त्री आणि पुरुष हे यशस्वी जीवनाचे दोन चाकं आहेत. स्त्रीशिवाय पुरुष अपुरा आहे आणि पुरुषांशिवाय स्त्री अपुरी आहे. पुरुषांनी स्त्रीला हे सन्मानाची वागणूक ज्या दिवसापासून पुरुष द्यायला लागेल, त्या दिवसापासून महिलांवर होणारा अन्याय, महिलांवर होणारा अत्याचार हा या देशातून, या समाजातून नायनाट होईल. स्त्रीला बघण्याचा दृष्टिकोन जेव्हा समाजाचा बदलेल, तिला आई म्हणून, बहीण म्हणून हा समाज जेव्हा बघायला लागेल, तेव्हा निश्चितच या समाजामध्ये स्त्रीला एक सुंदर जीवन जगण्याची संधी मिळेल. जसं मी आधी म्हटलं की स्त्रीचं व्यक्तिमत्व हे फार काचेसारखं नाजूक व्यक्तिमत्व असतं. तिच्या चारित्र्यावर फार लवकर बोट उचलल्या जातं, आणि कोणाच्या चारित्र्याबद्दल बोलण्यात मोठा पुरुषार्थ नसतो, आणि स्त्रियांच्या चारित्र्याबद्दल बोलणं तर हे फार छोट्या बुद्धीचे आणि छोट्या मानसिकतेची हे लक्षणं आहेत. तर स्त्रीनी सुद्धा आपली मर्यादा पाळली पाहिजेस, ठेवली पाहिजेस, मर्यादेत राहायला पाहिजे. आपली भारतीय संस्कृती ही विश्वव्यापी संस्कृती आहे. संपूर्ण विश्वाचे लोक भारतीय संस्कृतीकडे अतिशय सन्मानाने बघतात, आणि स्त्रीनी ज्या दिवशी भारतीय स्त्री मर्यादेत राहून आपापल्या क्षेत्रात अव्वल करायचा प्रयत्न करेल, तर निश्चितच त्या स्त्रीला वावरण्यासाठी हा समाज तिला मदत करेलच. परंतु आजकालची पिढी, मी तरुणाईच्या विरोधात नाही आहे, मी तरुणांच्या जल्लोषाच्या विरोधात नाही आहे, परंतु जल्लोष करताना, तरुणाईचा आनंद लुटताना माझ्या माता बहिणींनी, माझ्या युवा मातांनी बहिणींनी थोडं संयम पाळलं पाहिजे. आपली देशाची जी संस्कृती आहे, त्या देशाच्या गौरवशाली संस्कृतीला कुठे गालबोट लागलं नाही पाहिजे, याचं सुद्धा भान तरुण माता बहिणींनी ठेवलं पाहिजे. बाकी स्त्री सक्षम आहे, विद्वान आहे, शिक्षणात ती अव्वल झालेली आहे, तर मी काही एक्सेप्शनली काही एक्स्ट्रा त्यांना उपदेश देण्याची गरज नाही. भारतीय स्त्री ही फार संवेदनशील आहे, फार भावनिक आहे, आणि माझ्या मनाच्या भावना त्यांच्यापर्यंत आपल्या चॅनलमार्फत निश्चित पोचल्या असतील. तरुणाईचा विरोध नाही, तरुणाईच्या जल्लोषाचा आनंदाचा विरोध नाही, परंतु मर्यादा ठेवल्या पाहिजे महिलेनी, आणि स्त्रीचं सौंदर्य
तिची कीर्ती, तिची ख्याती आणि तिची उन्नती तिच्या मर्यादेत आहे. तर स्त्रियांनी मर्यादा पाळलीच पाहिजे. नक्कीच ज्वाला मॅमनी जे काही सांगितलं ते ऐकून नक्कीच गर्व होतोय की मी पण महिलाच्या जन्मी, आणि जर असं शक्य असेल की पुढचे सातही जन्म माझ्या नशिबात असतील तर ते सातही जन्म मी महिलाच्याच जन्मी, महिलाच्याच रूपाने जन्माला यावं हीच माझी इच्छा आहे. कारण महिला ही नेहमी संघर्ष करते आणि संघर्ष करणारी आणि सर्व संपूर्ण जग आणि संपूर्ण घर चालवणारी ती एक महिलाच असते. आणि महिला आपली जिम्मेदारी खूप व्यवस्थितरित्या पार पाडते, मग ती एक सुनेची असो किंवा बहिणीची असो, मुलीची असो किंवा पत्नीची असो. खूप छान वाटलं ज्वालाताई तुम्हाला भेटून आणि तुमच्याशी गप्पा गोष्टी करून. एक कुठेतरी आमची पण हिंमत जी आहे, कुठेतरी खचणारी महिला जी आहे तिची पण हे सगळं ऐकून मला वाटतं की हिंमत नक्कीच वाढेल. आणि तुम्हाला पण परत एकदा महिला जागतिक दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपण पुन्हा एकदा असंच भेटू, तर तेव्हापर्यंत बघत राहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार.